पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावी कट पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावी जाऊ देण्याची मागणी अजित पवार यांनी मान्य केल्यानंतर आता या संदर्भातील प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकारी यांना दिल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना परवानगी दिल्यास पुण्याहून निघताना आणि त्यांची गावी पोहोचल्यानंतर अशी दोन्ही वेळेस त्यांच्या चाचण्या करण्यात येतील असं देखील मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली एक बैठक पुण्यामध्ये झाली. कोरोनाच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठीची बैठक पुण्यामध्ये होत असताना त्या ठिकाणी एक मुद्दा मी उपस्थित केला की पुण्यामध्ये आज हजारोंच्या संख्येमध्ये बाहेर जिल्ह्यातले महाराष्ट्रातलेच अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत, तर त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी आपण आता दिली पाहिजे. कारण त्या मुलांची गैरसोय तर नक्की होते, परंतु त्यांच्यासाठी मग जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी पाहता मग वेगवेगळ्या ठिकाणी किचन्स निर्माण होणं, त्यामध्ये अनेक लोक कार्यकर्ते एकत्र येणं आणि अशा ह्या ज्याच्यामध्ये अजून काही अडचणी वाढू नयेत हा त्याच्यामागचा उद्देश होता. अजितदादांनी तात्काळ त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आणि ताबडतोब याच्यामध्ये कारवाईचे त्यांनी सूचनाही केल्या. त्यामुळे आज पुन्हा एकदा मी माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं आहे, त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि त्यांना आज ही विनंती केली की तातडीनं याच्यावरती आपण निर्णय झालेला आहे तर कार्यवाही आपण त्वरित सुरू करावी अशा आशयाचं अशा पद्धतीचं पत्र त्यांना दिलं आहे आणि नक्की याच्यामध्ये त्याची प्रक्रिया काय असणार आहे याबद्दलच्या जी काही माहिती आहे तीसुद्धा आपण आता सादर केली पाहिजे, प्रकाशित केली पाहिजे, तर मग मात्र या हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी त्यांच्या जिल्ह्यात जाण्याचा मार्ग आता निश्चितपणे मोकळा होणार आहे.